त्यांच्या या दसरा मेळाव्याकडे तर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र शिंदे गटाचा एक नवीन टीजर आता जारी करण्यात आलेला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतल्या BKC मैदानावर आज पार पडणार आहे आणि या अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून अनेक टीजर जारी करण्यात आलेले आहेत. आता एक नवीन टीजर जारी करण्यात आलाय, पाहूया. हा नवीन टीजर तर आपण पाहिला. आता उत्सुकता आहे शिंदे नेमकं काय बोलतात, कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात याची. दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात याची देखील उत्सुकता आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे आपलं लक्ष असेलच. मात्र आणखीन एक दसरा मेळावा होतोय सावरगावमध्ये पंकजा मुंडे यांचा. पुन्हा एकदा जाऊया थेट सावरगावमध्ये. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान बाबांच्या जन्मभूमीत या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित तुमच्या सर्वांचं सर्वात आधी तर मी मनापासून खूप खूप स्वागत करते. बाबांच्या जन्मभूमीमध्ये केवळ बीड जिल्हाच नाही, महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातून आलेल्याही सर्व भाविकांचं मी खूप खूप स्वागत करते. आज या दसऱ्याची संकल्पना, या दसरा मेळाव्याची प्रेरणा, या दसरा मेळाव्याची ऊर्जा म्हणजे एकच नाव आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या पंकजाताई. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमचे बंधू महादेवजी जानकर साहेब, मंचावर उपस्थित खासदार सुजयदादा विखे पाटील, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेबजी मुरकुटे, गोविंदअण्णा धोंडे साहेब, कार्यक्रमाला दरवर्षी न चुकता हजेरी लावणाऱ्या आमच्या आमदार सन्माननीय मोनिकाताई, मेघना दीदी, या कार्यक्रमासाठी आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे ती माझी धाकटी बहीण यशश्रीताई. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय आईसाहेब राधाताई महाराज, मंचावर आत्ता लेट एंट्री मारलेले सुरेश धस साहेब, सर्व सन्माननीय मंच आणि ज्यांच्या जीवावरती हा दसरा मेळावा दरवर्षी गर्दीचा उच्चांक मोडत आहे ते दूरवरून आपल्या स्वतःच्या प्रेरणेनी स्वतःच्या कष्टांनी आलेले मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि भगवान बाबांवर भक्ती असणारे माझे सारे वडीलधारे माणसं, माझे युवा बांधव आणि कुठल्याही दसरा मेळाव्यामध्ये नसतील इतक्या लक्षणीय संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, दरवर्षी दसरा मेळाव्याच्या वेळी भाषण काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो आणि आत्ताही मला तो प्रश्न पडलाच होता. रस्त्याने येत असताना गावोगावी तुमच्या सगळ्यांचं स्वागत, तुमच्या सगळ्यांचा सत्कार स्वीकारून येताना मनात एक भावना दरवेळेस दाटून येते की हे इतक्या लोकांचं प्रेम ही एक जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. आज आपण सर्वांनी इथे पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व जमा झालेलो आहोत. मेळावा सुरू असताना VIP ची काय अरेंजमेंट आहे, पत्रकारांची काय अरेंजमेंट आहे तुम्ही काही बघत नाही. तुम्ही लावलेले बॅरिकेड तोडल्याशिवाय एकही मेळावा पार पाडत नाही.
कारण शांततेत घेतलेले मेळावे आम्हाला सोबतच नाहीत. हीच आपली ऊर्जा आहे, हीच आपली ताकद आहे आणि ही आपली ताकद एकीच्या बळावर आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शांतपणे बसा, जरा लाईनीत उभे राहा, ह्या वगैरे सूचना आपल्याला कधी ऐकूच येत नाहीत आणि आपण त्या कधी पाळतही. पण म्हणून कधी कुठल्याही इथे दसरा मेळाव्याला उपस्थित झालेल्या बांधवाला कधी कुठली इजा नाही, कुठली दुखापत नाही. कारण तुमचं एकच म्हणणं आहे, तुमची जी ऊर्जा आहे, तुमचं जे प्रेम आहे ते पंकजाताईंपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची धडपड आहे. प्रामाणिकपणे ही धडपड करता म्हणून त्याच्यातून कोणाचं नुकसान नाही आणि म्हणून मी तुम्हाला अडवतही नाही. बॅरिकेड तोडून आलात पुढे तरी चालतंय. पोलिसांनाही सांगते की ते कोणाच्या म्हणजे या असं म्हणले नाही, म्हणजे आत्ता या असं म्हणलेली नाही. तुमच्या प्रेमाचं तुमच्या कौतुकाचं स्वागतच आहे. आज आपण इथे येत असताना अनेक घोषणा ऐकल्या. लोक उत्साहाने नेहमी म्हणतात पंकजाताई तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. पण माझी आता तुम्हाला हात जोडून विनंती आहे, संघर्ष बस झाला. आता पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ही घोषणा झाली पाहिजे. संघर्ष मुंडे साहेबांनी हम तुम्हारे साथ है. मुंडे साहेबांनी अजन्म संघर्ष केला तेव्हा कुठे हा वंचित उपेक्षित समाज मुख्य प्रवाहात आला. साहेबांनी संघर्ष केला म्हणून आज आपल्याला सगळ्यांना हा दिवस बघायला मिळतोय. अजूनही आमच्या वाट्याला संघर्षच असावा. आता आगे बढोची घोषणा आपण सगळ्यांनी दिली पाहिजे आणि ती तुम्ही सगळे द्याल हा माझा विश्वास आहे. कारण आज मला मीडियातल्या माझ्या बांधवांनी हा प्रश्न विचारला की ताई तुमच्या मेळाव्याचं वेगळेपण काय आहे, तर मी म्हटलं की आमच्या मेळाव्याचं वेगळेपण हे आहे, कदाचित भारताच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या ताकदीनी दसरा मेळावा घेणारं एकमेव महिला नेतृत्व असेल की जे इतक्या मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा घेतं. वेळाव्याचं वेगळेपण हे आहे की इथे लोक हे स्वयंस्फूर्तीने येतात, स्वयंप्रेरणेने येतात, स्वतःच्या भाकऱ्या बांधून येतात. त्यांना निमंत्रण लागत नाही, त्यांना आमंत्रण लागत नाही, त्यांना यंत्रणा लागत नाही, त्यांना व्यवस्था लागत नाही. त्यांना लागते ती फक्त ऊर्जा आणि ती ऊर्जा आपल्याला पंकजाताईंच्या भाषणातून मिळते. ताई जेव्हा आपले विचार आपल्या समोर मांडतात तेव्हा आपण ती ऊर्जा घेऊन आपल्या वर्षभराचा प्रवास करत असतो आणि आपल्या आयुष्यातल्या रोजच्या संघर्षाला सामोरं जात असतो. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या समुदायाचा आता जास्त तुमच्या सहनशक्तीचा अंत मला पाहायचा नाहीये. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे उत्सुक आहे. आणि ज्या भगवान बाबांनी मुंडे साहेबांना ही सद्बुद्धी दिली की भगवान बाबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पोचवावेत, त्याच भगवान बाबांनी पंकजाताईंना शक्ती दिली की त्यांच्या जन्मगावाचा विकास हा पंकजाताईंच्या माध्यमातून व्हावा. त्या भगवान बाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहेत आणि भगवान बाबा इथून पुढचा पण मार्ग निश्चितच सुखकर करतील एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते.
आणि तुमच्याप्रमाणे पंकजताईंचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याने आता तुमच्या आणि ताईंच्यामध्ये जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. संघर्ष कन्या पंकजताई बघा उतरली रणामधी.